कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अब्दुल्लाटमध्ये ग्राम समितीकडून खबरदारी घेण्यात आली आहे. शिरोळ तहसीलदार यांच्याकडून आपले नियंत्रण कक्षामध्ये स्थापन करण्यात आला आहे. कोरोनाच्या विषाणूच्या प्रादुर्भावासाठी प्रतिबंध करण्यासाठी ही समिती जोरात काम करीत आहे. जनतेचे कोरोनाच्या संदर्भात पाहिजे तेवढे मनावर घेतले नाही हे प्रशासनाच्या लक्षात आल्यावर प्रशासनाने कठोर पावले उचलली. त्याचप्रमाणे सरपंच, सर्व सदस्य, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आशा वर्कर्स यांनी जनजागृतीसाठी यासाठी कठोर पावले उचलले आहेत. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांनी सरपंच, ग्राम सेवक, तलाठी, पोलीस पाटील व त्यांच्या सहीचे पत्र घेण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. दरम्यान कुरुंदवाड पोलिसांनी अब्दुल्लाटमध्ये अवैध दारू विक्रीच्या ठिकाणी धाडी टाकली आहे. गावातील केस कात्रणालय, पानपट्टी, बेकरी व इतर अनावश्यक दुकाने पूर्ण बंद करण्यात आले आहे. सेल्फ क्वारंटाईन असणाऱ्या व्यक्तीवर करडी नजर ठेवण्यात आली आहे अशी माहिती पोलीस पाटील भोसले व तलाठी सोनोने यांनी दिली. अब्दुल्लाटवरून नवा महाराष्ट्र न्यूज साठी सुनील कोळी. त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती आहे, आपणही काळजी घ्या आणि दुसऱ्यांची काळजी घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही गेल्या 2 दिवसापासून बघतोय की महाराष्ट्रात 144 कलम लागू करूनही त्या कलमचं कोणीही पालन करत नाही. जसे की 4-5 मुलं येऊन कधीतरी झाडाखाली किंवा कट्ट्यावर बसणं हे कितपत अशोभनीय आहे. जर ह्यापुढे असं निदर्शनास आले तर फोटो वगैरे काढून सर्व पोलीस कंप्लेंट केली जाईल. परदेशातून गावात पुणे मुंबईहून कोण जे लोक आलेले असतील त्यांनी 15 दिवस आपल्या घरामध्ये राहायचं आहे, कुणीही बाहेर फिरायचं नाही. जरी बाहेर पडलात तर त्यांना आपण त्यांचं विलगीकरण करून स्थलांतरित जागेत ठेवण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आपण आपल्या कुटुंबापासून स्वतंत्ररित्या राहण्याचं आहे. लाट पोलीस पाटील यांना सर्वांना विनंती करतो की आपण कुणीही बाहेर पडायचे नाही.